रेशीमही ग्रह मसाले उद्योग हे आमच्या उत्पादनाला ग्रामीण भागातून घरोघरी मागणी आहे. खेडोपाडी आणि शहरी भागात सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. काळे तिखट, लाल तिखट, शेंग चटणी, जवस चटणी, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर व 3 महिने खाण्यायोग्य असलेली ज्वारीची व बाजरीची कडक भाकरी बनवतो एसएमई ग्रह मसाले उद्योग. याचा फोन का लागणार बाबा? नीट लावून बघा एकदा, लागला आहे एकदा लावून बघा. फोन का लागणार बाबा याचा? सावकार ते फोन ला नीट लावून बघा, केला ब्लॉक बघा ते फोन. आजकाल ब्लॉक नाही करले लोक. ब्लॉक नाही हो पांडे, मला करत नाही ब्लॉक. अहो सावकार, तुमचं पाठ देणं आहे ना? अहो देणं काय कच्च नाही दे. सावकार देणं म्हणलं की लोक आजकाल मोबाईल बंद तर ठेवतात, नाही तर त्यांना ब्लॉक तर करतात. आजकाल ब्लॉक ही लय सिस्टीम वेगळी झाली आहे बघा. मोबाईल म्हणजे चुकीचं झालंय सगळं. अवघड झाली मोबाईल बी सगळा बेकार झालाय. हऱ्याचं काय राहिलंच ना त्याच्यावर. कसे गरी ले तुम्हाला कळत ना, आम्ही त्यात ले मुरला मोबाईल मधून. म्हणून आम्ही म्हणलं तुम्हाला की ब्लॉक केलाय का बघा. ब्लॉकच केला असेल ते ना, कसंच काय तरी आला असेल. बघू की मोबाईल ब्लॉक केलाय ते ना, सापडत नाही का माणसं बी बघा. आजकाल ते मोबाईल सगळी दुनिया खराब होईल. आजकाल कोण कुणाला ब्लॉक करील काय सांगता येत नाही. काकू तुम्हाला कस कळत नाही, मी कस बोलू तुम्हाला. माझ खूप मनापासून प्रेम आहे, पण तुम्हाला कस कळत नाही काकू. माझ्यासाठी फक्त एकदा हो म्हणा. हो एकदा फक्त एकदा हो 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 म्हणा. हो फक्त एकदाच. आमच्या इकडे या.
बोला ससून. ही माझ्यावर कोणाचं मॅसेज आहे का? ही कोणाचं मॅसेज आहे? नुसतं हाय हाय हॅलो हाय हॅलो हाय असं दोनदा तीनदा तर जगू शेठ आहे. काय जगू शेठ? आता त्या दलिंदरने कशाला केलं बरं हाय हॅलो? आणि त्याच्याकडे माझा नंबर कसा काय गेला? माझ्या कुणी नंबर गेलता? माझा नंबर फोन बंद असला तर करावा म्हणून, नसला तर तुमच्या ह्याच्यावर करतो म्हणून फोन घेतला होता नंबर. ती मी सांगते आत्ताच्या आत्ता ते तुम्ही ते बंद करून टाका, त्याला ब्लॉक करा. काय कारण माहित आहे का? त्या दलिंदरच माझ्यापाशी नंबर नकोय. हे पिढा एक उगच पाठी मागा लागला माझ्या दलिंदर. केला बाबा ब्लॉक केला का? हा केला. बर आता बस म्हणा बोंबलत. पण कशाला करायचं तर ना बरं? हा माझा फोन बंद असल्यामुळं बंद लागला तर खरं हाय. मग बरं जाऊ द्या, आता मी त्या गोष्टीत कायच बोलत नाही. हाय हॅलो हाय हॅलो ते तुम्हाला करते का? मला करायला लागलाय त्यानं. आता ब्लॉक केलात ना? नक्की केलात? नक्की केलं. असू द्या, आता बोंबलत त्याला. जगू शेठ असं करताव काय? बघतोस तुम्हाला. बोर डीपीकच काय दिसत नाही. हो काकूच डीपी का दिसत नाही? अरे जगू ही ब्लॉक केले. संपर्क होत नाही का? हे ब्लॉक केल्यावर कशाला ते येड्या? कशाला तुझ्या नादाल लागलं? सोन्यासारखी बायको घरात असतात. हो जगू शेठ. काय मी नाराज दिसाला? हा ए काय चालले? तुम्हाला पण ब्लॉक केले का? काय आजकाल सर फोन कुणाला कुठल्या कारणानं ब्लॉक करतील काय सांगता येणार? आईला तुम्हाला त्या काकून ब्लॉक केलंय, मला त्या पांड्यानं ब्लॉक केले. पांड्याकडे पैसे देऊन फोन ब्लॉक करून टाकलाय माझा. काय दुनिया बेकार झाली आजकाल, फोन कोणाला ब्लॉक करेल काय सांगता येत नाही. सर्किट झाली बटाटा वडा काकू पण ब्लॉक करायला नाही पाहिजे तुम्हाला. का अध्यक्ष एवढं काय म्हणलं बघायला त्यामध्ये?
पाटील स्टेटस बघितलं नव्हतं का तुम्ही? बघितलं की असला खटाखट स्टेटस टाकला यावेळेस लई जणांनी बघितले हो. आमचे भावकीच बघितलेलं दिसेना झाले. कस काय काय बांगड आहे भावकी न बघायला भावकीच्या उरावर स्टेटस असा टाकलाय हे जणांनी बघितले. भावकी बघायला दिसच ना झाले. बघूया इकडे बघा बरं जरा. आला का तुमचं तुम्हाला ब्लॉक केलंय भावकीनं? ब्लॉक करून टाकले की त्यामुळे त्याला दिसे ना स्टेटस बघूनच ब्लॉक केले जाणून बुजून. मला माहित आहे त्याला स्टेटस पटणार नाही ते स्टेटसच तसं टाकले ते त्याला हीच होणार त्याने ब्लॉक मुद्दाम केले. वा बर काय म्हणता तुमचं मानधन काय मिळालं का नाही? कशाच राव मानधन 3 महिने झालं मानधन आणलाय कानात नुसते किडे पडलेत. तुमचं महिन्याच्या महिन्याला मिळत नाही का मानधन? कुठे येईन झालं काय अवघड आहे मग काल अवघड झालंय बघा. बर ती आबा एक आपला आजारी आहे म्हणून हो म्हणलं आले माझ्या कानावर पण 2 दिवस बाहेर बी नाही दिसायला भेट बी झाल नाही. आबा आजारी आहेत मग जाऊन भेटून तरी आहो. चला बघून येऊ मग जर बघू 2 दिवस गाठ भेटत नाही. चल चला येऊ बघून बघू भेटून तरी येऊ. काय झाले काम काय वाटलं तर आपण मदत करायची असेल तर. नमस्कार अध्यक्ष. नमस्कार. काय झालं तुम्ही तिथेच भेटला बघ. काव काय झालं ताई? अहो आमच्या घरात नुसता गोंधळ चालू आहे. काय झालं? नवरा नुसता वेड्यासारखा करायला. होय काय म्हणजे नेमका काय झालं सांगा अडचण काय? कोणती बाई आणून ठेवली की तुम्ही गावात? कोणती बाई? अहो ती काकू काय आहे की ठेवली आणून गावात त्या बाईमुळे तर नवरा माझा नुसता वेड्यासारखा करायला बघ. ती काय आम्हाला माहित नव्हतं. आता ती बाई म्हणजे त्या पांडूची सासू आहे तेवढं काय आम्हाला माहित नाही. बरं ठीक आहे बघू आम्ही सांगतो विचारतो त्यांना. नुसतं कटाकटा गिळायला लागले बघा. राहू द्या राहू द्या आम्ही काय करतो बोलू येतो बोलून तुमच्या घरी येतो संध्याकाळी मिठू काय तर बघा हो हो काय मिठवा. नाही नाही मिठू मिठू माझं काय खरं नाही बघा. नाही नाही तसं काय टेन्शन घेऊ नका आम्ही बोलू सांगू मिठू ठीक आहे. हा या काय अवघड आहे राहू हा काय ती जग का असं येडसर करायला लागले पाटील असंच असते धंदा दारूचा व्हा लागलाय पैसा खेळा लागला अशा बुद्ध्या सुस्ती द्याच काय तर कसली सोन्यासारखी बायको सांग बायको सोन्यासारखी आहे ती काय मन आहे बघा माकड चांगल्या झाडावर चरते ही चांगलं झाड सोडले निघाले येड्या बाबळीकडे हुडकत असलंय काय सांगायचं आहे. चला या आपल्यालाच मिटवा लागणार आहे. ए पप्पा किती हुडकालो मी तुम्हाला किती हुडकालो इकडे तिकडे जाऊन भाऊ इथं काय करा तुम्ही चला घरी. पप्पा या झाडाखाली का बसताव तुम्ही सारखं? काने चल चल भाऊ काय जगू शेठ काय चाललंय काय झालं कुठं फिर काय ते काकूचं काय प्रकार आहे? ए तू घरी जा मी आलो. बायको तुमची घरानं सांगा लागली होती. काय म्हणले काकू बद्दल काय तुमचं सगळ्या घरात काय कळाले काय चालू केले तुम्ही? हे माझा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं आहे? मी अध्यक्ष आहे हे पाटील आहेत. हो माझे मी बघून घेतो. तक्रार आली आहे तुमची राहू द्या माझे मी बघून घेतो. नीट वागा. अहो सांगितलं ना तुम्हाला माझे मी बघून घेतो माझा विषय आहे ती. ठीक आहे अध्यक्ष चला ही आता पहिली भरली. ही पहिली भरली की असं असते बघू आपण काढू मार्ग.
काय आबा फोन बी लागेना कस काय 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 झाले बरेच नाही हो काय करावं काय झाले काय नेमका शुगर बीपी सगळं दोन्ही बी आहे अन्न पाणी खाऊ देत नाही जेवण जात नाही आसक्तपणा आला आणि बरंच नाही काय करावं मग दवाखान्याला ती गेले ना कसं जायचं दवाखान्याला पोराला पोरग कुठं आहे कुठे गेले कोणाला माहिती त्याला फोन केला नव्हता पोराला फोन काय अध्यक्ष फोनच लागण फोन लागण आहे कस काय फोन काय लागे नाही मग काय नेमका काय झाले पोरग गेले कुठं कुठे गेले माहित नाही मग जरा उठून तर बसा पोरग गेलं कुठं पण नेमक कुठे गेले पता नाही कशामुळे गेले कशामुळे ती नव्हता ती कसली ती पाऊन चक्की आल्या त्या मन त्या पाऊन चक्की बोलला जमिनी काय ती म्हणाल अहो जमीन एकून पुन्हा मिळते का आपणाला आणखी सही मागालय पाऊन चक्की म्हणून जमीन एकायची नाही तर गेलंय निघून राग कुठं ओळखावं काय कळलं नाही गेलंय कोण लागत नाही म्हणून बघू ह्याच्यावर लावून बघू लागते का लावून मी तर लावून बघतो लागलाय की लागलाय घ्या बापून माझा तर लागलो हॅलो हा हा हॅलो अरे कुठं आहेस रे तू कुठं आहेस हा मी अध्यक्ष बोलतोय हा तुझ्या घरी आलोय आम्ही वडील आजारी पडले दोन दिवस झालं बाहेर आम्हाला भेटले नाहीत म्हणून आम्ही सगळे घरी भेटायला आलो सावकार पाटील मी किती आजारी पडले वडील तुझा पत्ता नाही कुठं आहेस तू आणि तुझा फोन लागना झालाय म्हणा लागले आता माझा लागला तुला वडील तुला फोन लावा लागले तुला फोन लागना झालाय काय ब्लॉक केलाय अरे असं कसं रे वडिलांना तू डायरेक्ट ब्लॉक केलायस म्हणल्यावर कसं तुला निरोप करायचा आजारी पडलेलं हे काय बरं ब्लॉक का केलायच काय जमीन विकायची आहे बोलला नाहीच का वाटलं आणि मग बरोबर आहे त्यांचं ते नको म्हणणारच की कसं विकू देतील जमीन बर बर तसं करू नको बघू जमीन विकायचं कुठं तुझं काय पवन चक्की याचे आहे काय बघू ये अगोदर जरा वाटणारा दवाखाना कर बघ त्यांच्याकडे मग ठरवू आपण बोलू सगळेजणच त्यांना काय करायचं काय नाही बघू पण तू ये अगोदर येऊन त्यांना दवाखान्याचं बघ कधी येतोस रविवारी अरे तो उरले आजारी पडले त्याने बघ सावकार काय म्हणतील बघ सांगा सावकार काय येतो येतो माझी जमीन विकू देत असाल मला संमती देत असेल तर येतो नाहीतर मी ब्लॉक केले हॅलो अरे जमीन कसली कशी रे अरे काय मरदत तुझा फोन ब्लॉक केलायस वडिलाचा तुला फोन लागल लावाले की लागल झाला मुलकाचा आजारी पडलाय म्हातारे तू त्याला जीवाला बघणं झाला त्याच्या जमिनीला तुला सहीसाठी पडलं बरे बर बर ये पण जरा दवाखाना पिवखाना बघ अरे तुला का माणूस गेल्यावर तू कुणाची सही घेणार आहे तिथं हा ये ये आल्यावर बघू ती पॅकेज काय करायचं काय नाही ये का अध्यक्ष आवडे का नाही पिढी आजकाल ब्लॉक केले मी जरा काय बोलावं काय येतो तर म्हणले की रविवारी बघू सांगू आबा उद्या पोराला तुम्ही बी जरा हेका करू नका वरचीवर जरा पोराचे काय जीवन लावून घेऊ नका तुमच्या जीवन काय बघा पण इस्टेटीला बी हात घालाय हो तुम्हाला
तुमचं तुम्हाला ती नीट सांभाळून झाली इष्टी काय करायचं काय देऊ नका त्याला सैफी काय देऊ नका तुमच्या जीवाला नाही काय करायचं येऊ द्या पोराला येऊ द्या पोराला सांगू काय सावकार पाटील माझं एक म्हणणं आहे की आपल्या जीवाभावाचा दोस्त आहे दोन दिवस आपल्याकडे दिसला नाही तर आपल्याला चेन पडलं नाही कुठच्या पोरानं ब्लॉक केले म्हणजे काय सांगावं कधी येईल काय करावं त्याचं काय करू आपणच घेऊन जाऊ दवाखान्यात ऍडमिट करू ट्रीटमेंट चालू करू त्यानंतर रविवारी येतो म्हणले रविवारी येऊ किंवा सोमवारी चला हळूहळू सावकाश या तुम्ही दवाखान्याला जाऊ या राहू द्या पोरग ते टोपी घाला काय बघा आजकालची पिढी बापाला सुद्धा लेकर ब्लॉक करावं लागले कसं संपर्क वाढायचा आजकालच्या पिढीचा कसं काय अवघड